सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतील फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाज असते. केंद्रातील मोदी सरकारने देशभरातील जनतेचा विश्वासघात केला. माजी आमदार सानंदा यांचा आरोप. सानंदांच्या नेतृत्वात केंद्र सरकारच्या महागाई धोरणाविरोधात काँग्रेस जनांच्या वतीने उपविभागीय कार्यालयासमोर मोदी विरुद्ध बोमा मारून केली तीव्र निदर्शने. 2014 साली सत्तेत येण्यापूर्वी भाजपा नेत्यांकडून भूत हुई महंगाई की मार अब की बार मोदी सरकारची घोषणा देण्यात आली होती. परंतु सत्तेत आल्यानंतर केंद्रातील मोदी सरकारकडून मागील 7 वर्षाच्या काळात सातत्याने वाढत चाललेल्या महागाईमुळे सामान्य लोकांचे जीवन जगणे कठीण होत चालले आहे. पेट्रोल डिझेल स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर खाद्यतेल डाळींच्या किमती सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. खोटे आश्वासन देऊन मोदी सरकार सत्तेमध्ये आलं. सत्तेमध्ये आल्यानंतर अनेक अभिवचने त्यांनी दिली होती, त्याचा जनतेचा त्यांनी विश्वासघात केलेला आहे, मोठ्या प्रमाणामध्ये विश्वासघात केलेला आहे. महागाईच्या आगडोबात जनतेला हुळपणाऱ्या या मोदी सरकारचा धिक्कार करण्यासाठी व मोदी सरकारची खरी जात काय, लोकांचा विश्वासघात करणं हे दाखवण्यासाठी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून संबंध राज्यामध्ये पेट्रोल गॅस त्यानंतर ती वाढती महंगाई त्याच्या विरोधात आंदोलन सुरू झालेलं आहे. आज मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र रोष सामान्य जनतेच्या मनामध्ये आहे. या पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये महंगाई वाढलेली आहे. म्हणून आजच्या या प्रसंगी काँग्रेसच्या माध्यमातून ज्याप्रमाणे काँग्रेसने चले जावचा नारा देऊन या भारतातून इंग्रजांना हद्दपार केलं होतं, त्याचप्रमाणे आज लोकांमध्ये जनजागृती करून काँग्रेसच्या माध्यमातून काँग्रेसच्या जेवढी फंटलचे आमचे अध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून त्या संघटना आहेत त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला आंदोलन करायचं आहे, लोकांमध्ये जनजागृती करायची. आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे पेट्रोल और गैस के जो भाव बढ़ गए हैं उसके लिए आंदोलन रखा गया है. ये जो एक कांग्रेस की आवाज़ है, ये देश की हर महिला की आवाज़ है, देश की हर आम नागरिक की आवाज़ है. मोदी जी जब से सत्ता में आए हैं झूठे वादे झूठी बातें अनगिनत ऐसी की है, लेकिन आज देखिए वो एक भी उनके वादे पे खड़े नहीं उतरे हैं. बस है, और हम जब तक ये पेट्रोल डीजल के दाम कम नहीं करेंगे, जब तक गैस के दाम कम नहीं करेंगे, हम इसी तरह से आंदोलन करते रहेंगे. जय कांग्रेस, जय महाराष्ट्र. जनतेला महागाईपासून दिलासा देण्याऐवजी केंद्र सरकार विविध टॅक्सच्या नावाखाली करोडो रुपयांची वसुली करून देशातील जनतेची आर्थिक लूट करीत आहे. केंद्रातील मोदी सरकारने देशभरातील जनतेचा विश्वासघात केला असून वाढत्या महागाईला केंद्रातील मोदी सरकार जबाबदार आहे असा आरोप करीत या विश्वासघातकी मोदी सरकारला आगामी निवडणुकीत सत्तेतून हद्दपार करण्याचा संकल्प घ्यावा असे आवाहन माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांनी केले. प्रतिनिधी मोहम्मद फारूक, महाराष्ट्र 24 न्यूज, खामगाव.